नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन बोंग आज नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो व्हिडिओचा थमनेल बघून व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षातच आला असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये गलांडा फुलशेतीविषयी माहिती बघणार आहोत म्हणजे की जसं की गलांडा लागवड कशी करावी याची रोपे किती लागतात याला खत व्यवस्थापन कसं करावं याला फवारण्या कोणकोणत्या लागतात याचं उत्पन्न किती आहे मार्केटिंग कुठं करायचं या विषयांवर सविस्तर माहिती बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्याअोदर माझी एक विनंती आहे की शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि कमेंट नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात शेतकरी मित्रांनो तसं पाहिलं तर गलांड्याची लागवड आपण वर्षभर कधीही करू शकतो कारण याची लागवड एकदा केली की गलांड्याचं फुलाचं उत्पादन वर्षभर मिळत राहतं पण पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड केलेली चांगलीच आहे कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला वातावरण फ्रेश राहतं आणि पावसाळी वातावरणात रोपं लवकर मोठी होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला जर रोपांची लागवड केली तर ती रोपांची फुले नेमकी दिवाळी दसऱ्याला चालू होतात आणि त्या पिरियडमध्ये रोप फुलांना जास्त मागणी असते त्याच्यामुळे शक्यतो ह्याची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला करावी आता आपण याला याची लागवड कशी करायची किंवा याची लागवडी नियोजन कसं करायचं ते पाहूयात गलांड्याच्या लागवडीपूर्वी त्या लहानामध्ये अगोदर रोटर मारून घ्यायचा आहे रोटर ह्याच्यासाठी मारायचा आहे की रोटर मारल्यामुळे जमीन आपली आहे ती बुसभुशीत होते आणि त्याच्यामध्ये नंतर मग आपण ठिबक सिंचनची सोय करून घ्यायची सुविधा करून घ्यायची थी। ठिबक ह्याच्यासाठी करायची मित्रांनो की ठिबकमुळं होतं असं की एक म्हणजे आपलं भिसवायचं त्रास कमी होतो आणि आपण जी वॉटर दे देणार आहोत ती वॉटर सवल्यबोल ठिबकनं दिल्यामुळं डायरेक्ट ती मुळ्यांपर्यंत जातात त्याच्यामुळं जा आणि रानाला पाणी पण व्यवस्थित बसतं चारी बाजूनी सेम बसतं त्याच्यामुळं आपण ड्रिप करून घ्यायची आहे नंतर ड्रीप केल्यानंतर त्याला चार पाच तास पाणी सोडायचं आहे म्हणजे आपल्याला रोपं लावायला सोपं जातं सोपं म्हणजे आपण जे चार पाच तास पाणी सोडल्यानंतर तुटाळी रोपांची होत नाही त्याच्यामुळं चार पाच तास पाणी सोडायचं आहे नंतर त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी मग रोपं लावून घ्यायचेत आणि रोपाच्या तशा भरपूर जाती आहेत आपल्या भागामध्ये ज्या रोपाची जा फुलांची मागणी आहे त्याप्रमाणे आपण रोपांची लागवड करू शकता पुणे मार्केटला बघितलं तर जम्बो या जातीचे जास्त मागणी आहे म्हणजे जम्बो जातीच्या फुलांची जास्त मागणी आहे त्याच्यामुळे आपण ज्या एरियामध्ये आहे त्या एरियातले मागणी बघून लागवड करू शकता लागवड केल्यानंतर त्याला थोडं पाणी द्यावं आणि दुसऱ्या दिवशी ह्युमिक ॲसिड व एखादं बुरशीनाशकाची ड्रिचिंग द्यावं जेणेकरून रोपं लवकर चिटकून वाढ फास्ट होईल लागवडीनंतर चांगलं व्यवस्थित नियोजन केलं तर दोन ते अडीच महिन्यामध्ये याचं उत्पन्न चालू होतं लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी ह्याला थोडं थोडं वॉटर सोल्युबल खत देण्यास सुरुवात करावी सुरुवातीला दहा गुंठ्याला दोन किलो बारा एकसष्ट किंवा तेरा चाळीस तेरा ठिबकमधून द्यावं हे मटेरियल न होत असं की बारा एकसष्ट किंवा तेरा चाळीस या मटेरियलनं फुटवा जास्त होतो त्याच्यामुळे जा सहजिकच आपली झाडं मोठी होतात आणि डेरेदार होतात तसेच आपली झाडं जशी जशी मोठे होतील तसं तसं खताचा डोस वाढवावा फुलांचे उत्पन्न चालू झाल्यानंतर साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये दहा गुंट्याला पाच किलो बारा एकसष्ट द्यावे आपलं जेवढं क्षेत्र आहे तसं ते तेवढं त्या प्रमाणात त्याला खतं द्यावी नंतर हे प्रमाण हळूहळू वाढवावं आणि वाळू नऊ ते दहा किलोपर्यंत द्यावं शेतकरी मित्रांनो गलांड्या फुलाला जास्त रोग कीड असं बुरशीचा ह्याला त्रास जास्त होत नाही तरी सुद्धा तसं असं काय आढळलं तर, तर बुरशीसाठी रोको बावीस टीन वापरावे व वा किडीसाठी हमला इंबोज यासारखी कीटकनाशक वापरावीत आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे याचं मार्केटिंग आणि उत्पन्न कसं आहे तर मित्रांनो याला स्थानिक फुल विक्रेत हार विक्रेत यांच्याकडून या फुलांना गलांडेच्या फुलांना भरपूर मागणी आहे तसेच पुणे मार्केटला भरपूर मागणी आहे आणि उत्पन्न म्हणलं तर मित्रांनो हे रोज फुलं निघतात याचं उत्पन्न रोज चालू आहे असं नाही की आठ दिवसांनी दहा दिवसांनी रोज दहा गुंठेतून साधारणतः पंचवीस किलोपर्यंत फुलं निघतात आणि ह्याला दर बघितला तर पन्नास रुपयाच्या खाली कधीच दर येत नाही पन्नास रुपयांनी दर धरला तरी हजार बाराशे रुपयाची रोजची फुलं होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढी फुलं तोडायला तास ते दीड तास भरपूर झाला याला जास्त वेळ पण नाही लागत फुलं तोडायला सरासरी वार्षिक उत्पन्न जर बघितलं तर आपण याच्यामधून सर्व खर्च वगळता दीड लाखापर्यंत सहज उत्पन्न काढू शकतो तसेच या गलांडीच्या फुलांना वर्षभर मागणी राहते भरपूर मागणी आहे या फुलांना कारण हार विक्रेते किंवा मग वाशी मार्केट यांच्याकडून मागणी भरपूर आहे त्याच्यामुळे असं काही नाही की याचं मार्केट कमी जास्त होत राहतं मार्केट भरपूर राहतं कमी तर कधी येतच नाही पण याचं मार्केट बारमाही भरपूर चांग राहतं चला तर मग मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा धन्यवाद